थंडीच्या दिवसात मटरभजी खाण्याची एक वेगळीच मजा असते आणि ही भजी बघा किती मस्त आणि कुरकुरीत तयार झाली आहे नमस्कार कुकवीत मयुरा मराठीमध्ये मी मयुरा आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आज आपण वरतून कुरकुरीत आणि आतून अगदी मौनिलोसोशीत ताज्या मटरच्या भजी कशा करायच्या ते पाहणार आहोत बरोबर चटपटीत एक स्पेशल चटणीची रेसिपी पण मी शेअर करत आहे अगदी दहा मिनटात फटाफट तुम्ही करू शकताय यासाठी मिक्सरच्या भांड्यात इथे मी कपभर ओला ताजा मटर काढून घेत आहे यातच आता एक इंच आलं आणि पाच हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत जिरे अर्धा टी स्पून यातच घालायचे आहेत आणि अर्धा स्पून ओवा पण यातच घालायचा मिक्सरला आता आपण असंच हे जाडसर फिरून घ्यायचं आहे आता वाटलेला हा मटर भांड्यात काढून घ्यायचा यानंतर अर्धा कप दही घालायचं तर आता हे दोन्ही आपण छान मिक्स करून घेऊयात एक कांदा बारीक कापून घालायचा थोडीशी कोथिंबीर पण घालायची तुम्ही कडीपत्त्याची पानंही यात घालू शकता आता यानंतर पाऊण कप गव्हाचे पीठ घालत आहे याचबरोबर अर्धा कप रवा घालायचा रवा बारीक मोठा कसाही चालेल तर आता हे भजीचं पीठ थोडंसं एकसारखं करून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ घालूयात आणि पावडी बेकिंग सोडा पण यातच घालायचा म्हणजे भजी अगदी छान फ्लफी तयार होतात आता यानंतर थोडं थोडं पाणी होतं बॅटर पण तयार करायचं आहे जास्त असं एलसरी नाही किंवा खूप घट्टसरी नसावं तर बरोबर आपण अर्धा कप पाणी वापरून हे बॅटर आपण तयार करून घेतले आहे लगेचच या मिश्रणाची भजी करायला घेऊ शकता पण आपण चटणी तयार करणार आहोत म्हणून याला तोपर्यंत असं झाकून ठेवून द्यायचं आहे चटणीसाठी पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतले यात एक टेबलस्पून हरभऱ्याची डाळ घालायची एक टेबलस्पून उडदाची डाळ पण यातच घालायची आहे डाळी अगदी सोने रंगावर परतून घेऊयात आता यातच अर्धा टीस्पून मोहरी घालायची मोहरी थोडीशी तडतडली की आपण अर्धा टीस्पून जिरे घालायचे आहेत एक टेबलस्पून साधं प्लेन लाल यात घालायचं आणि काही कडेपत्याची पानं पण यातच घालायची आहेत आता यानंतर आपण चार ते पाच मध्यम आकाराच्या टोमॅटोच्या बारीक फोडी करून घालायचे आहेत सर्व अगदी छान परतून घ्यायचं आता यानंतर आपण यात पावडरस्पून हळद घालायची आणि चवीपुरतं मीठ घालायचं आता याला झाकून पाच मिनिटे मंदाच्यावर टोमॅटो छान शिजवून घ्यायचे आहेत आता इथे बघा टोमॅटोतलं पाणी कमी झाले दिसत आहे तर आता हे टोमॅटो असेच मिक्सरच्या भांड्यात काढून पाणी न घालता आपण वाटून घ्यायचे आहेत आणि चटणी आपली तयार आहे आता मटर भजीच्या मिश्रणाकडे आपण वळूयात याच्या भजी लगेचच करायला घ्यायच्यात यासाठी कढई तेल गरम करून घेतले पिठाचा लहानसा गोळा त्याला टाकताच पटकन वर आलायचाच अर्थ सा तेल अगदी छान गरम झाले आहे गॅस मध्यमाच्यावरच असावा भजी आपण सोडून घ्यायचे आहेत मध्यम आकाराच्या भजी या ठिकाणी मी सोडून घेतलेत साधारण एक ते दोन मिनटातच भजी पलटण्यासारख्या होतात पटकन आपण पलटून घ्यायचे आहेत मध्यमाच्यावर भजी आपण खमंग तळून घ्यायच्या तर या ठिकाणी भजी अगदी मस्त तळे गेलीत खमंग तळलेल्या भजी आपण तेलातून बाहेर काढून घ्यायच्या आहेत याच पद्धतीने बाकीच्या राहिलेल्या पण भजी आपण तळून घेणार आहोत करायला तसे खूप सोप्या आहेत कशाही आकारात सोडा शेवटी टम्म आणि गरगरीत फुगल्या जातात सोडा न घालताही तुम्ही करू शकता पण आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जात नाहीत म्हणून थोडा सोडा हा घालावा लागतोच आता पटकन आपण चटपटी चटणी वाढून घेऊयात काय सुंदर रंग आला आहे बघा तर ही चटणी चार ते पाच दिवस फ्रीजमध्ये सहज टिकू शकते तर आता आपण भजी पण आपण वाढून घेऊयात आता यातील एक भजी मी टेस्ट करून बघते वरतून अगदी मस्त कुरकुरीत आणि आतून मवनी लुसुची लुसूची तयार झाली आहे टी टाईम्स स्नॅक म्हणून या भजी कधीही करू शकता तर सध्या मटरचा सीझन सुरू आहे तर या मटरच्या भजी घरी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभवसोबत शेअर करा माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा डिस्क्रिप्शन बॉक्स मी लिंक दिली आहे नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच कुकविथ मयुराला सबस्क्राईब करायला विचार न करा धन्यवाद